भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या आजच्या या कार्यकारिणीला आपल्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित झालेले आपले राष्ट्रीय अध्यक्ष श्री लाल सिंग आर्य जी, भाजपचे महाराष्ट्राचे प्रभारी माननीय ओम प्रकाश धुर्वे जी, आपले संघटन मंत्री विजयराव पुराणिक जी, रवींद्र चव्हाण जी, आपल्या या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकरराव भालेराव, राजकुमार बडोले जी, सुरेश खाडे जी, भाई दिनकर जी, अशोक मेंढे जी, सुभाष पारधी जी, दिलीप कांबळे जी, धर्मपाल मेश्राम जी, अशोक खरटमल जी, सुनील कांबळे जी, टीपी कांबळे जी, मोहन वानखेडे जी, सचिन आरडे जी, डॉक्टर मिलिंद जी माने, शरद जी कांबळे, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज दिवसभर आपण आपल्या मोर्चाच्या कार्यकारिणीची बैठक घेतली आणि या बैठकीच्या निमित्ताने थोडं चिंतन केलं, थोडं मंथन केलं, काही या ठिकाणी ठराव देखील आपण पारित केले आणि त्याचसोबत आगामी कार्यक्रमाची दिशा देखील आपण ठरवली. भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या काही प्रमुख आघाड्या आहेत त्यापैकी एक महत्वाची आघाडी म्हणून आपण अनुसूचित जाती मोर्चाकडे बघतो आणि आज आपल्या सगळ्यांना अभिमान आहे की भारतीय जनता पार्टी देशातला एक असा पक्ष आहे की देशामध्ये सर्वाधिक अनुसूचित जातीचे खासदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, देशामध्ये सर्वाधिक जास्त अनुसूचित जातीचे आमदार हेही भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि एकूणच आपण देशामध्ये लोकप्रतिनिधींची संख्या बघितली तर अनुसूचित जातीच्या लोकप्रतिनिधींची संख्या ही लक्षणीय भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि एकूणच माननीय मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 6 वर्षांमध्ये ज्या प्रकारे भारताने प्रगती केली आहे आणि प्रगती करत असताना सबका साथ सबका विकास या मूलमंत्राच्या आधारावर माननीय मोदीजींनी या देशामध्ये जे भारतीय राज्य घटनेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं समतेचं राज्य आहे ते समतेचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे याकरता जे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आखले आणि समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा जो कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि यशस्वीपणे राबवला आणि म्हणून मला असं वाटतं की आज आमच्या ज्या अनुसूचित जाती मोर्चा आहे या मोर्चाची जबाबदारी अत्यंत वाढली आहे. आपल्याला कल्पना आहे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर सांगितलं की माझ्या करता गीता बायबल कुराण पेक्षा देखील महत्वाचा कुठला ग्रंथ असेल तर ते भारताचं संविधान आहे. भारताच्या संविधानाची शपथ मी घेतली आहे. भारताचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं एक असं संविधान आहे की जगाच्या पाठीवर उत्तम संविधान म्हणून जर कुठलं संविधान आहे असा विचार केला तर त्यात भारताच्या संविधानाचं नाव घेता येईल अशा प्रकारचं संविधान या भारताला लाभलं आहे. या संविधानानं या देशातल्या शेवटच्या माणसाला जगण्याचा अधिकार दिला. या देशामध्ये समतेचं राज्य तयार व्हावं, समरसतेचं राज्य तयार व्हावं, देशामध्ये एकता अखंडतेसोबत बंधुता देखील निर्माण व्हावी आणि या देशामध्ये संधीचा अधिकार सर्वांना असावा, समान संधी सर्वांना मिळावी याकरता या संविधानानं रचना केली आणि त्या रचनेतनं हा देश आज पुढे जातोय. आज भारत देश जगाची महाशक्ती म्हणून प्रस्थापित
होताना आपल्याला दिसतो आणि जगाची महाशक्ती म्हणून प्रस्थापित करत असताना माननीय मोदीजींनी ज्या प्रकारे या देशाला नेतृत्व दिलंय आज या नेतृत्वाच्या माध्यमातून कोरोनाच्या संकट काळामध्ये आपण बघितलं जगाच्या एक पंचमांश ज्या देशाची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला ज्या प्रकारे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात कोरोनाच्या काळामध्ये शेवटच्या माणसापर्यंत सोयी पोहोचल्या पाहिजे गरिबातला गरीब अनुसूचित जातीचा अनुसूचित जमातीचा छोटा छोटा काम करणारा गरिबातला गरीब माझा जो परिवार आहे या परिवारापर्यंत अन्नधान्य पोहोचलं पाहिजे त्याच्यापर्यंत दोन पैसे पोहोचले पाहिजे अशी चिंता करणारे पंतप्रधान या देशाला लाभले खरं म्हणजे मी ज्यावेळेस बघतो या संपूर्ण कोरोनाच्या संकट काळामध्ये एकीकडे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी हे गरिबातल्या गरिबाची चिंता करत होते आमच्या अनुसूचित जाती जनजातीच्या कुटुंबांची चिंता करत होते त्याच वेळी या महाराष्ट्रामध्ये मात्र महाराष्ट्रातलं जे सरकार या ठिकाणी तिघाडे सरकार आहे या सरकारने कुठलीही चिंता केलेली आपल्याला पाहायला मिळाली नाही नव्हे तर गरिबातला गरीब असेल अनुसूचित जातीचा असेल अनुसूचित जनजातीचा असेल भटका विमुक्त असेल भारा बहुतेदारी मध्ये काम करणारा आमचा व्यक्ती असेल एक फुटकी कवडी देखील त्याच्या विकासाकरता या सरकारने दिली नाही तो मरतोय का जगतोय तो जेवतोय का उपाशी राहतोय तो जगतोय का मरतोय याच्याकडे ठुंकूनही लक्ष या सरकारने दिलं नाही आणि म्हणून आज देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात एक नवा भारत तयार होतोय काल देखील आपण बघितलं काल माननीय मोदीजींनी या देशाला एक नवीन या ठिकाणी बजेट दिलं आणि या बजेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणाई करता मग स्टँडअप इंडिया सारखी योजना असेल या योजनेमध्ये परिवर्तन करून आज आमचा जो अनुसूचित जातीचा तरुण उद्योजक आहे या उद्योजकाला पैसे मिळाले पाहिजे त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि तो नोकरी मागणारा नाही तो नोकरी देणारा झाला पाहिजे याकरता ज्या प्रकारच्या तरतुदी केल्या आज एकाही पैशाचं भांडवल जरी जवळ नसेल पण त्याला जर उद्योग उभा करायचा असेल तर तो उद्योग उभा करता येईल अशा प्रकारची तरतूद आमच्या अनुसूचित जातीच्या उद्योजकांकरता कालच्या बजेटच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी उपलब्ध करून दिली मगाशी स्कॉलरशिपच्या संदर्भात सांगितलं जात होतं एक नवीन योजना स्कॉलरशिपच्या संदर्भातली माननीय मोदीजींनी या ठिकाणी जी तयार केली आपल्याला सगळ्याची आवश्यकताने आपण सगळे कार्यकर्ते आहोत आपण ती सर्वांपर्यंत पोहोचवली आहे पण यापूर्वी याचा विचार का झाला नाही यापूर्वी या संदर्भातले निर्णय का घेण्यात आले नाही याचा देखील कुठेतरी विचार केला पाहिजे आणि म्हणून मोदीजी नेहमी सांगतात की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान नसतं तर माझ्यासारखा एक मागास व्यक्ती हा या देशाचा कधीच पंतप्रधान होऊ शकला नसता आज त्या पदावर बसल्यानंतर त्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर त्या संविधानाने ज्यांच्या करता काम करण्याची जबाबदारी माननीय मोदीजींवर टाकली आहे त्यांच्या करता वेगवेगळे निर्णय रोज घेण्याचं काम माननीय मोदीजी या ठिकाणी करतात खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटत की ज्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रवादीचे शिवसेनेचे लोक अनुसूचित जातीच्या कल्याणाच्या गप्पा या ठिकाणी मारतात अरे ते तर सोडून द्या मगाशी आपले अध्यक्ष सांगत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने कशा प्रकारे या ठिकाणी अपमानित केलं अरे जिवंतपणे तर अपमानित केलंच त्यांना निवडून येऊ नये म्हणून वेगवेगळ्या कृत्या तर केल्याच पण त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांना भारतरत्न देण्याकरता इतके वर्ष लागले त्याही करता भाजप समर्थित सरकार यावं लागलं आणि एवढंच नाही तर ज्या चैत्यभूमीवर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाणानंतर अंतिम संस्कार झाला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे ही तमाम भारतवासियांची इच्छा होती पण त्याकरता एक इंच जागा देखील सुईच्या टोकावर मावेल एवढी जागा देखील या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने कधीच दिली नाही कधीच दिली नाही 15-20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष आंदोलन सुरू होत आणि अनेक वर्ष इथेही त्यांचं सरकार होत देशातही त्यांचं सरकार होत पण सुईच्या टोका इतकी जागा देखील दिली नाही मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय मोदीजींना भेटायला गेलो आणि त्या ठिकाणी माननीय मोदीजींना विनंती केली की इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता दिली पाहिजे मोदीजींनी त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं सांगितलं 3 दिवसात निर्णय झाला पाहिजे 3 दिवसात आणि 3 दिवसात निर्णय झाला त्यानंतर त्याची सगळी प्रोसेस पूर्ण झाली 3,500 कोटी रुपये किंमत असलेली जागा महाराष्ट्राला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवण्याकरता विनामूल्य तात्काळ त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी दिली आणि नुसती जागा येऊन आपण थांबलो नाही तात्काळ त्या संदर्भात त्याला स्मारकाकरता पैसे आपण त्या ठिकाणी दिले स्मारकाचं काम देखील आपण सुरू केलं आज वेगळं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक येत्या वर्ष 2 वर्षात जेव्हा पूर्ण होईल खरं म्हणजे हे सरकार आल्यानंतर त्याचा वेग कमी झालाय पण वेग कितीही कमी झाला तरी स्मारक तर पूर्ण करावंच लागेल ते स्मारक ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने येणारा प्रत्येक व्यक्ती हा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक तर पाहिलं पण या मुंबईमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती सी लिंक वरनं त्याला जावंच लागतं आणि सी लिंक वरनं जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नाही आज या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून केली आपल्याला कल्पना आहे की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं निवास हे निवास विकायला निघालं ज्या ठिकाणी राहून ते शिकले ते निवास विकायला काढले आणि ते विकायला काढल्यानंतर तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होत त्यांच्याकडे वारंवार अर्ज गेले की बाबासाहेबांच्या घराचा लिलाव होतोय हे घर तुम्ही घेतलं पाहिजे काहीतरी त्यातून मार्ग काढला पाहिजे परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्याची विक्रीची सुरुवात झाली आपलं सरकार आलं बडोलेजी होते बडोलेजींना आम्ही लंडनला पाठवलं आणि त्या ठिकाणी सांगितलं जी किंमत येईल ती किंमत आम्ही देऊ पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची विक्री आणि त्याचा लिलाव आम्ही होऊ देणार नाही आणि त्या ठिकाणी आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने ते घर विकत घेतलं त्या ठिकाणी स्मारक तयार केलं स्मारक तयार केल्यानंतर माननीय मोदीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं उद्घाटन केल्यावर नवीन संकट त्या ठिकाणी आलं लंडन मधल्या त्या काउन्सिलने निर्णय केला की हे रहिवाशी भाग आहे इथे कुठलंही स्मारक किंवा या ठिकाणी अशा प्रकारचं कुठलंही वास्तू राहू शकत नाही आणि म्हणून त्याच्या विरोधात निकाल दिला मी पुन्हा आम्ही माननीय मोदीजींकडे गेलो मोदीजींनी भारताच्या राजदूतांना सांगितलं त्या ठिकाणी जो चांगल्यात चांगला वकील असेल तो लावा आणि अपील दाखल करा आणि तिथे तिथलं जे सर्वोच्च काउन्सिल आहे देशाचं त्याच्याकडे अपील दाखल करून त्यांच्याकडनं विशेष परवानगी मागा आणि मला आनंद वाटतो की माननीय मोदीजींच्या इंटरव्हेन्शन नंतर आपण जगातली अतिशय नामांकित कंपनी वकिलांची त्या ठिकाणी लावून आणि त्याच्या माध्यमातून न्याय मागितला तो न्याय आपल्याला मिळाला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आपण तयार केलं आहे ते आता आजन्म त्याच ठिकाणी राहील अशा प्रकारचा निर्णय आज नागपूरच्या दीक्षाभूमीचा विषय असो आज या ठिकाणी परळमध्ये रविदास मंदिराचा विषय असो आज ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा विषय असो या सगळ्या विषयांमध्ये जे निर्णय आपल्या सरकारने घेतले
आज भाईंना माहिती आहे, भाई स्वतः लक्ष घालत होते रविदास मंदिराचा किती वर्षाचा पडलेला प्रश्न होता, 30 वर्षापासून संघर्ष सुरू होता, त्याला सगळा पैसा आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने दिला, संपूर्ण काम आपण केलं, आज त्या ठिकाणी अतिशय डौलाते उभा आहे। आज खरं म्हणजे लौजीवस्ताद साळवे यांचं पुण्यातलं स्मारक, त्याची जमीन ही बिल्डरनी त्या ठिकाणी घेऊन टाकली होती, त्याच्यावर आपण रिझर्वेशन टाकलं आणि ती जमीन एक्वायर करण्याची प्रोसेस आपण सुरू केली। आता नवीन सरकारमध्ये ती प्रोसेस खंड झाली आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो जोपर्यंत लहुजी वस्ताद साळवेंचं स्मारक त्या ठिकाणी होणार नाही, भारतीय जनता पार्टी शांत बसणार नाही। लहुजी वस्ताद साळवे हे केवळ एका समाजापुरतं मर्यादित नव्हते, अनेक क्रांतिकारकांना लहुजी वस्ताद साळवेंनी तयार केलं, क्रांतीची ज्योत पेटवली, आणि केवळ क्रांतीची ज्योत पेटवली नाही तर या ठिकाणी संघर्ष प्रत्यक्ष मैदानात जाऊन करणारे हे लहुजी वस्ताद साळवे होते, आणि त्यामुळे त्यांचं स्मारक हे देखील या ठिकाणी करण्याचं काम असेल। अण्णाभाऊ साठेंचं या ठिकाणी जो वाडा आहे त्याच्या संदर्भातला निर्णय आपण केला आणि सांगितलं की जर त्या ठिकाणी बिल्डरचा प्रॉब्लेम डिस्प्यूट सगळ्या गोष्टी येत असतील तर आपण एसआरएला सांगितलं आणि म्हाडाला सांगितलं तुम्ही दोघांनी मिळून ती जागा विकत घ्यायची, तिथल्या लोकांना जागा द्यायची आणि त्या ठिकाणी स्मारक तयार करायचं आणि त्याचा देखील निर्णय हा आपण त्या ठिकाणी घेतला। सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की अनेक वर्षापासून ज्या गोष्टी झाल्या नव्हत्या त्या गोष्टी करण्याचं काम गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं। आज आपण बार्टीच्या माध्यमातून इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या, आमच्या तरुणाईला शिक्षण मिळण्याच्या दृष्टीनं इतके वेगवेगळे प्रकल्प आपण राबवले आणि त्यासोबत हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही म्हणून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडावं लागायचं, हजारो विद्यार्थी ऍडमिशन मिळाली आहे, पुण्याला मिळाली आहे, नागपूरला मिळाली आहे, मुंबईला मिळाली आहे, पण हॉस्टेलमधल्या जागा भरल्या राहायला कोणी नाही, राहणं परवडत नाही म्हणून शिक्षण सोडून द्यावं लागायचं। त्यांना आपण स्वयंसारखी योजना त्या ठिकाणी तयार केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आपण सांगितलं ठीक आहे हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही, खोली घेऊन राहा, तुमचे भाड्याचे पैसे, तुमचे शिक्षणाचे पैसे, तुमचे जेवणाचे पैसे, तुमचे कपड्याचे पैसे आणि तुमच्या सगळ्या पाठ्यपुस्तकाचे पैसे हे राज्य सरकार देईल। आणि आज 50,000 मुलांना आपण 3 वर्षामध्ये त्या योजनेच्या माध्यमातून शिकवलं, कदाचित त्या 50,000 मुलांनी अन्यथा जर ही योजना नसती तर शिक्षण सोडून ते घरी बसले असते आणि कधीच त्यांच्या जीवनामध्ये चैतन्य उभं राहिलं नसतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने 125 प्रकल्प आपण हातामध्ये घेतले, इतक्या मोठ्या प्रमाणात हॉस्टेलची निर्मिती केली, हॉस्टेलची संख्या वाढवली, विद्यार्थ्यांची संख्या वाढवली, आमच्या विद्यार्थिनींकरता मोठ्या प्रमाणात आपण योजना सुरू केली, आमचे अनुसूचित जातीचे विद्यार्थी हे विदेशात जाऊन शिकले पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकी मेधा त्यांच्यामध्ये होती, इतकी बुद्धिमत्ता त्यांच्यामध्ये होती, पण विदेशात जाण्याकरता पैसा नव्हता, किती त्यांना खस्ता खावी लागली आपण सगळ्यांनी इतिहास बघितलाय, इतक्या मोठ्या माणसाला विदेशात जाण्याकरता किती अडचणी तयार झाल्या आणि म्हणून आज आमच्या बुद्धिवंतांना त्या अडचणी येऊ नये म्हणून आपण हा निर्णय केला की आपले जे विद्यार्थी जगातल्या पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवतील त्या विद्यार्थ्यांचा सगळा खर्च सरकारच्या वतीनं केला जाईल आणि अनेक विद्यार्थी आपण त्या ठिकाणी पाठवले, आज ते विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतायत, जगाच्या चांगल्या विद्यापीठांमध्ये ते शिकतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे त्यांच्या सारखेच तयार झाले पाहिजे या हेतूनं तयार केलेली ही बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून अनेक निर्णय सांगता येतील, अगदी जमीन घेऊन देण्यापासून तर आमच्या एमआयडीसी मध्ये प्लॉट रिझर्व ठेवण्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय अनुसूचित जातीतल्या
आमच्या तरुणांकरता तरुणींकरता कुटुंबांकरता आपण घेतले. आज आमच्या मातंग समाजाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घर मिळाले पाहिजे याकरता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विशेष तरतूद करून मातंग समाजांकरता घर बांधण्याची योजना आपण हातामध्ये त्या ठिकाणी घेतली. अनुसूचित जातीमध्ये एसईसीसीच्या यादीमध्ये ज्यांची नावं आहेत त्या सगळ्यांचं 2020 सालापर्यंत प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे याची पूर्ण व्यवस्था आपण केली. नव्हे तर त्यातल्या 85-85% लोकांपर्यंत आपण पोहोचलो. गेला एक वर्षाचा काळ आपलं सरकारही नव्हतं आणि कोरोना देखील होता, त्यामुळे कदाचित ते टार्गेट आपण पूर्ण करू शकलो नसलो, तरी मला विश्वास आहे की माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात 2022 सालापर्यंत अनुसूचित जातीच एकही कुटुंब असं राहणार नाही की ज्या कुटुंबाला स्वतःच पक्कं घर नाही. आणि मला असं वाटतं की या माध्यमातून एक नवीन अधिकारिता ही अनुसूचित जातीच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सरकारच्या वतीनं देशाच्या सरकारच्या वतीनं केलं जात आहे. मला आज या निमित्ताने निश्चितपणे आमच्या अनुसूचित जाती मोर्चाला सांगायचं आहे की आपला संघर्ष संपलेला नाही आहे. आता जे सरकार या ठिकाणी आलेलं आहे या सरकारमध्ये कुठल्याही सामाजिक न्यायाचा विषय नाही आहे. यांच्याकरता सामाजिक न्याय म्हणजे केवळ भाषणापुरतं मर्यादित आहे, भाषणाच्या पलीकडे काही नाही. आज तुम्ही बघा इतक्या मोठ्या प्रमाणात दलित समाजाच्या विरोधात घटनांमध्ये वाढ झाली आहे. तुम्ही कुठेही जाऊन बघा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दलित समाजावर अत्याचारामध्ये प्रचंड मोठी वाढ तुम्हाला दिसेल. मला कधी कधी आश्चर्य वाटत सामाजिक न्यायाच्या गोष्टी करणारे लोक सत्तेत आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात ही वाढ होते का. बरं वाढ झाली आहे, तर ती वाढ कोणामुळे झाली आहे ते बघा. त्या त्या ठिकाणी हे अत्याचार करणारे कोण आहेत बघा. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो हे अत्याचार करणारे हे सत्ताधारी पक्षाचे सगळे गाव गुंड किंवा त्यांचे चेले चपाटे तुम्हाला त्या ठिकाणी दिसून पडतील. त्यांना आता असं वाटायला लागलं आपलं सरकार आलंय आपल्यावर कोण कारवाई करू शकेल. आणि म्हणून आज हे सगळी मंडळी पुन्हा एकदा आपला फणा बाहेर काढून आज आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार करतात. जमिनी हरवून टाकण्याचं काम चाललेलं आहे. आज ज्या प्रकारे बलात्कार खून ज्या प्रकारे छेडखानीच्या या सगळ्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मी नेहमी सांगतो हे नौटंकी बाग लोक फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सांगून महात्मा फुलेंचं नाव सांगून मत त्या ठिकाणी मिळवतात, परंतु कधीही त्यांच्या विचाराने चालत नाही. आणि म्हणून आज आपल्या समोर आव्हान आहे आपल्या सगळ्यांना आपल्या अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण करायची आहे. हे जे बेगडी लोक आहेत या बेगडी लोकांना त्या ठिकाणी पूर्णपणे एक्सपोज करून त्यांचा खरा चेहरा काय आहे तो चेहरा समोर आणून आणि त्या माध्यमातून या बेगडी लोकांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे आणि त्या माध्यमातून या लोकांना पूर्णपणे जनतेसमोर उघड करण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे. आज काही कार्यक्रम देखील या निमित्ताने आपल्याला देण्यात आले आहेत. ते कार्यक्रम तर करायचे आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त आमचा अनुसूचित जाती मोर्चा जो आहे हा संघटनेचा विस्तार करणारा मोर्चा असला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी अनुसूचित जाती मोर्चा पोहोचला पाहिजे. ज्या ठिकाणी अनुसूचित जातीचं एक घर आहे ते एक घर जरी असलं तरी त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे अशा प्रकारचा विस्तार आपल्याला करायचा आहे. आणि माझी तर अपेक्षा अशी आहे की आता तुम्ही आपल्या विस्ताराचा एक कार्यक्रम हातामध्ये घ्या. आमच्या विजयरावनी भारतीय जनता पक्षाला बूथची रचना सांगितलेली आहे. आता बूथ पर्यंत आपण रचना करतोय, आधी आपण केली आहे, पण ही बूथची रचना आता बूथ संपर्क अभियानाच्या माध्यमातून करतोय. या बूथ संपर्क अभियानामध्ये अनुसूचित जाती मोर्चा आपल्या या अभियानाशी जोडून
कशा प्रकारे त्या बूथ संपर्क अभियानामध्ये प्रत्येक बूथ मध्ये अनुसूचित जातीचे लोक आमच्या या कमिटीत कसे येतील या संदर्भातला प्रयत्न आपल्या माध्यमातून कसा आपल्याला करता येईल या संदर्भातला प्रयत्न आपल्याला करायचा आहे। सुधाकरराव माझी तुमच्याकडून अपेक्षा हीच आहे, तुम्ही चांगले वक्ते आहात, तुम्ही जोरदार त्या ठिकाणी फिरायचा निर्णय घेतलाय, मोठ्या प्रमाणात तुम्ही दौरा करणार आहात, एक चांगली टीम तुमच्या सोबत आहे, मंचावर बसलेले अनेक नेते जे राज्यामध्ये मंत्री राहिले आहेत राज्यमंत्री राहिले आहेत असे सगळे लोक मार्गदर्शनाकरता तुमच्या सोबत आहे। मग अशा या परिस्थितीमध्ये एक असा मजबूत अनुसूचित जातीचा जनजातीचा मोर्चा आपला जातीचा मोर्चा आपला तयार झाला पाहिजे कि ज्याच्या माध्यमातून शेवटच्या माणसाला ज्या वेळी विचार येईल कि मला मदत पाहिजे त्यावेळी मदत मागण्याकरता त्याला तुमची आठवण झाली पाहिजे, त्याला तुमचा विचार त्याच्या मनामध्ये आला पाहिजे। अशा प्रकारचं कार्य तुमच्याकडनं अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून भारतीय जनता पक्षाचा विस्तार तुम्ही करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि त्यासोबत भारतीय संविधानाचा विचार आणि आचार हा प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजला पाहिजे याकरता आपण सगळे लोक मिळून प्रयत्न करू। एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।